बर माता मी चालू करा मैडम. स्लाइड शो दाखवू का? ठीक आहे. ओके लेक्चर चालू करा मैडम. हो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी ऑनलाइन लेक्चर सीरीज मध्ये जमलो आहोत. तर आज आपण पाहणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी पेपर क्रमांक 2 विषय इंग्रजी. आणि आज आपण घटक घेणार आहोत मॉडर्न ऑक्झिलरी वर्ब्स. तर ह्या घटकासाठी वेटेज आहे तुम्हाला किती? 24% आणि गुण आहेत 18. तर आता या ठिकाणी बघू आपण. मी सौ स्वाती किशोर आहिरे, उपशिक्षिका श्री नृसिंह विद्यालयाचा तालुकानगर या ठिकाणी इंग्रजी विषयाचं अध्यापन करत आहे. तर आता आपण काय अभ्यासणार आहोत ते बघा. तर अगोदर वर्ब म्हणजे काय त्याचा थोडासा आढावा घेणार आहोत, आणि ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे काय आणि मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स कोणते आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. आता ह्या ठिकाणी वर्ब्स बघा. वर्ब इज अ वर्ड दॅट रेफर्स टू सम ऍक्शन, ऍक्ट ऑफ पोझिशन, स्टेट ऑफ एक्झिस्टन्स, ऍक्ट ऑफ ए मेंटल प्रोसेस, ऍक्शन ऑफ ए प्रोसेस एटसेट्रा. म्हणजेच काय? एखादी क्रिया किंवा अवस्था व्यक्त करणारा शब्द म्हणजे क्रियापद होय. तर आता हे ऍक्शन शब्द आहेत काही, म्हणजे ऍक्शन वर्ड्स असतात कोणकोणते आहेत बघा. रन, वॉक, जम्प, टॉक, से, फॉल. तर काही पोझिशन दर्शवणारे काही वर्ब्स असतात बघा. हॅज, हॅव, हॅड, ओन, बिंग. तर ही मालकी दर्शवतात. आणि काही स्टेट ऑफ एक्झिस्टन्स अस्तित्व दर्शवणारी, इज, आर, वॉज, व्हेअर, विल, बी, विल बी और बी. तर ही स्टेट ऑफ एक्झिस्टन्स दर्शवणारी क्रियापद किंवा वर्ब्स आहेत. आणि काही मेंटल प्रोसेस दर्शवणारी आहेत, जसं की थिंक, रिमेंबर, अंडरस्टँड एटसेट्रा. आणि काही प्रोसेस प्रक्रिया दर्शवणारे, प्युरिफाय, क्लासिफाय, रेग्युलेट, सिम्प्लिफाय या अर्थाने. तर आता आपण पाहणार आहोत ह्या ठिकाणी ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय. तर ऑक्झिलरी वर्ब म्हणजे अ वर्ड दॅट डिस्क्राइब द सिच्युएशन ऑर स्टेट ऑफ द सब्जेक्ट इज कॉल्ड ऑक्झिलरी वर्ब ऑर हेल्पिंग वर्ब. म्हणजे काय? ज्यावेळी आपल्याला कर्त्याची स्थिती किंवा परिस्थिती लक्षात येते, म्हणजे कर्ता हा वर्तमान, भूतकाळ किंवा भविष्यकाळ या काळात आहे की कोणत्या अवस्थेत आहे हे कळतं ह्या ऑक्झिलरी वर्ब म्हणून. फॉर एक्झाम्पल बघा, ही हॅज डन हिज वर्क, आहे की नाही. तर ह्या ठिकाणी त्याने त्याचं काम केलं, म्हणजे ह्या ठिकाणी हॅज जे आहे ही त्या कर्त्याची पोझिशन दर्शवते, म्हणजे तो कोणत्या अवस्थेत आहे, तो काय करतो. दुसरं सेंटेन्स आहे, ही विल बी देअर, तो तेथे असेल, म्हणजे भविष्य काळामध्ये तो त्या ठिकाणी राहणार आहे. ही त्या कोणाची, हिची, म्हणजे जो कर्ता आहे त्या कर्ताची भविष्यकालीन स्थिती विल या ऑक्झिलरी वर्बने दाखवलेली आहे. तिसरं सेंटेन्स बघा, कॅन यू ओपन द डोर, तू हा दरवाजा उघडू शकतोस का. म्हणजे ह्या ठिकाणी कर्त्याचं सामर्थ्य, त्याची शक्यता वर्तवलेली आहे. म्हणजे कॅन हे ऑक्झिलरी वर्ब आहे, हॅज, विल ही ऑक्झिलरी वर्ब्स या ठिकाणी वापरलेली आहेत. आता आणखीन आपण ऑक्झिलरी वर्ब बद्दल बघू. तर ऑक्झिलरी वर्ब हे दोन प्रकारचे असतात. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स. मग ते कोणते आहेत? तर त्याच्यामध्ये तीन प्रकारचे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स येतात. टू बी फॉर्म ऑफ वर्ब, म्हणजे टू बी ची रूप असलेली क्रियापद जी आहेत ती ऑक्झिलरी वर्ब मध्ये येतात, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब मध्ये. मग त्याच्यामध्ये एम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी, शॅल बी ही टू बी ची रूप आहेत, ही यामध्ये येतात. सेकंड, टू हॅव फॉर्म ऑफ वर्ब, क्रियापदाची टू हॅव ची रूप हॅव, हॅज, हॅड ही प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब म्हणून काम करतात. आणि टू डू फॉर्म ऑफ वर्ब आणि टू डू ची रूप, मग टू डू ची रूप ही तीन आहेत, डू, डीड, डज, तर ही प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब म्हणून काम करतात. आणि दुसरा प्रकार आहे मॉडर्न ऑक्झिलरी वर्ब्स. मग त्यामध्ये कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट. आणि तिसरा जो प्रकार आहे तो मार्जिनल ऑक्झिलरी वर्ब्स. तर ते नीड, डेअर, यूज टू, ऑट टू यांना सेमी ऑक्झिलरी वर्ब देखील असं म्हटलं जातं. आता मॉडर्न ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच काय? अभिवृत्ती दर्शक क्रियापदे. लक्षात ठेवा, मॉडर्न ऑक्झिलरी वर्ब यांना काय म्हणतात? अभिवृत्ती दर्शक क्रियापदे. आता मॉडर्न ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय? तर मॉडर्न ऑक्झिलरी वर्ब मीन्स अ हेल्पर वर्ब यूज विथ द मेन वर्ब टू कन्व्हे सम अदर मिनिंग. कारण त्यातून आपल्याला काही भावना किंवा विचार व्यक्त होत असतात. या सहाय्यक क्रियापदांवरच वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी
किंवा स्पष्टपणे व्यक्त होण्याकरता मुख्य क्रियापदांचा उपयोग करावा लागतो, त्यांचा स्वतंत्र उपयोग करता येत नाही. म्हणजे मॉडल ऑक्झिलरी वर्ब जे आहेत हे मुख्य क्रियापदासोबत वापरली जातात, त्यांचा सेपरेट असा वापर होत नाही. दे आर फॉलोड बाय द बेस्ट फॉर्म ऑफ अ वर्ब टू शो सर्टनटी नेसेसिटी और पॉसिबिलिटी. तर ते क्रियापदासोबत वापरले जातात कशासाठी, तर बेस्ट फॉर्म मुख्य क्रियापद, मूळ क्रियापद म्हणतो आपण, बेस्ट फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे मूळ क्रियापद, तर त्यामध्ये ते वापरले जातात कशासाठी, सर्टनटी निश्चितता, नेसेसिटी आवश्यकता और पॉसिबिलिटी संभाव्यता यासाठी. ऑल मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स कॅन बी यूज इन द प्रेझेंट बट ओनली कुड, वुड, शुड अँड माइट कॅन बी यूज इन द पास्ट. ही सर्व जी मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत की नाही, तर ही प्रेझेंट मध्ये वापरली जातात, आलं लक्षामध्ये, परंतु प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात, परंतु कुड, वुड, शुड आणि माइट ही जी आहेत ही पास्ट टेन्स मध्ये वापरली जातात. तर आता आपण ह्या ठिकाणी मॉडल ऑक्झिलरी वर्ब कॅन पाहणार आहोत. कॅन म्हणजे करू शकतो, शकते किंवा शकतात. दुसरा कुड, करू शकतो, शकली किंवा शक्ती या अर्थाने. शाल, करीन, करेल या अर्थाने. शुड म्हणजे पाहिजे किंवा हवे असणे. विल म्हणजे करीन किंवा करेल. उड म्हणजे करीत असेन किंवा करेल, करणार या अर्थाने. आणि मे, शक्यता असणे या अर्थाने. माईट, कदाचित या अर्थाने. आणि मस्ट म्हणजे काय, हे केलेच पाहिजे. तर अशी ही नऊ प्रकारची मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आपण पाहणार आहोत. आता ह्या ठिकाणी बघा, पहिला यूज आहे ह्या ठिकाणी कुड. कुडचा वापर आपण कशासाठी करतो, यूज ऑफ कुड टू शो एबिलिटी इन पास्ट. करू शकता, शकत होता या अर्थाने. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस कुड प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट. वी वन म्हणजे रूट वर्ब किंवा बेस वर्ब, क्रियापदाचं पहिलं रूप. आता याचं उदाहरण आपण पाहणार आहोत. बघा, सी कुड राईट 100 words इन 50 seconds. म्हणजे काय, ती 50 सेकंदात 100 शब्द लिहू शकत होती, म्हणजे तिची ऍबिलिटी आहे. मग ह्या ठिकाणी कुड हे काय दर्शवतं, ऍबिलिटी इन पास्ट, भूतकाळामधली आपली क्षमता दर्शवतं. सेकंड एक्झाम्पल बघा, राकेश कुड डिफीट एनीवन. राकेश कोणाचाही पराभव करू शकत होता, म्हणजे त्याची भूतकाळामधली ऍबिलिटी कुड ह्या ऑक्झिलरी वर्बने दर्शवलेली आहे. आता यूज ऑफ कुड नॉट. कधी कधी काय होतं, कुड आणि नॉट हा त्याला जोडलेला असतो नकारार्थी या अर्थाने. मग याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस कुड नॉट प्लस व्ही वन, क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट. आपण त्याची उदाहरणं पाहूत. बघा, सी कुड नॉट राईट बिकॉज सी वॉज इल. आता बघा ह्या ठिकाणी पहिलं वाक्य, सी कुड नॉट राईट बिकॉज सी वॉज इल. ती लिहू शकत नव्हती, ती लिहू शकली नाही कारण ती आजारी होती. मग ह्या ठिकाणी तिची असमर्थता, म्हणजे कुड नॉट, असमर्थता पण ती पण भूतकाळामधली या वाक्याद्वारे वर्णन केली आहे. कोणाद्वारे, कुड नॉट, नकारार्थी या अर्थाने. सेकंड सेंटेन्स, सोनू कुड नॉट मीट हर बिकॉज सी वॉज नॉट ऍट होम. सोनू तिला भेटू शकला नाही कारण ती घरी नव्हती. म्हणजे सोनू तिला भेटू शकला नाही कारण ती घरी नव्हती, तिची ऍबिलिटी घरी राहण्याची नव्हती, ही पास मधली गोष्ट सांगितली आहे. म्हणून कुड नॉट हे ऑक्झिलरी वर्ब ह्या ठिकाणी वापरला आहे. आता यूज ऑफ कुड पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी देखील होत असतो याचा वापर जास्त करून. हे जे कुड आहे हे पॉसिबिलिटी किंवा एखादी गोष्ट करू शकेल, शकतो, शकला असता किंवा झाली असती या अर्थाने पुढचा वापर हा पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी केला जातो. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस कुड प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट. लक्षात ठेवायचं सूत्र. पहिलं वाक्य आहे बघा, सोनाली कुड वॉच टीव्ही नाऊ. सोनाली आत्ता टीव्ही पाहू शकते, म्हणजे तिची ऍबिलिटी, तिची क्षमता, शक्यता कुड याद्वारे दर्शवलेली आहे. सेकंड एक्झाम्पल, ही कुड डिफीट हर. तो तिला पराभूत करू शकतो, म्हणजे त्याची ऍबिलिटी किंवा एखादी गोष्ट आपण करू शकतो, ती शक्यता किंवा झाली असती, केली असती, ही दर्शवण्यासाठी ह्या ठिकाणी कुडचा वापर केलेला आहे. तिसरं एक्झाम्पल, ही कुड विन द मॅच. तो सामना जिंकू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये ऍबिलिटी तेवढी आहे, म्हणजे करू शकेल, करू शकला असता या अर्थाने. आता आपण यूज ऑफ कुड टू शो पोलाइट रिक्वेस्ट किंवा परमिशन. मग आता हे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वही समोर ठेवलेली आहे, वही समोर घ्या आणि हे लिहून काढा. लक्षात ठेवा हे कीवर्ड्स आहेत, हे कीवर्ड्स आपल्याला खूप महत्वाचे आहेत परीक्षेमध्ये प्रश्न सोडवताना. तर ह्या ठिकाणी यूज ऑफ कुडचा टू शो पोलाइट रिक्वेस्ट और परमिशन, म्हणजे नम्र विनंती किंवा
परवानगी दर्शवण्यासाठी पुढचा वापर होतो. याचं स्ट्रक्चर आहे बघा, कुड प्लस सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट. बघा या ठिकाणी आपण याचं उदाहरण पाहूया. आता सुरुवात कशाने केली आहे? कुड ने केलेली. बघा, कुड आय सीट हिअर, मी येथे बसू शकतो का? म्हणजे ह्या ठिकाणी पोलाइट रिक्वेस्ट केलेली आहे, म्हणजे परमिशन मागितली आहे. मग कुड या अर्थाने, आणि कुड हे सुरुवातीलाच आलेलं आहे, आलं लक्षामध्ये. दुसरं वाक्य, कुड आय यूज युअर पेन, मी तुमचा पेन वापरू शकतो का? म्हणजे ही परमिशन घेतलेली आहे, ती खूप पोलाइट आहे, म्हणजे मला तुमचा पेन वापरण्याची परवानगी आहे का, या अर्थाने कुडचा वापर केलेला आहे. आता दुसरा उपयोग, टू शो रिक्वेस्ट, वुड यू प्लीज हेल्प मी, आपल्याला विनंती दर्शवण्यासाठी ह्या ठिकाणी प्लीज हा शब्द वापरलेला आहे. पण कुड या ऑक्झिलरी वर्बने सुरुवात झालेली आहे, म्हणजे काय दर्शवत? रिक्वेस्ट, कृपया तुम्ही मला मदत करू शकाल, शकतात का, या अर्थाने. दुसरं वाक्य आहे, कुड यू प्लीज गिव मी सम टाइम, कृपया तुम्ही मला थोडा वेळ देऊ शकाल का? म्हणजे ह्या ठिकाणी आपण त्यांची काय केलेली आहे, त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे. आता यूज ऑफ कुड टू शो सजेशन, आता ह्या ठिकाणी सजेशन दर्शवण्यासाठी, सुचवण्यासाठी सुद्धा कुडचा वापर करतात. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस कुड प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट. आता ह्या ठिकाणी उदाहरण आपण पाहू. वी कुड वॉच क्रिकेट, आम्ही क्रिकेट पाहू शकतो, म्हणजे आपण सर्व क्रिकेट पाहू शकतो ही आपल्याला सजेस्ट केलेला आहे, की तुम्ही त्या ठिकाणी जा आणि तुम्ही तो क्रिकेटचा सामना पाहू शकता, म्हणजे सुचवलेला आहे या अर्थाने. यू कुड जॉईन अवर टीम, तुम्ही आमच्या संघात सामील होऊ शकता, म्हणजे त्यांना सल्ला दिलेला गेलेला आहे की यू कुड जॉईन अवर टीम. मग ह्या ठिकाणी कुड हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब सजेशन, म्हणजे टू सजेस्ट यासाठी किंवा सजेशन साठी वापरलं गेलेलं आहे. आता कुडचा वापर आणखीन काय होतं बघा, यूज ऑफ कुड टू शो कंडिशनल सेंटेन्स फॉर पॉसिबिलिटी, म्हणजे जर तरची शक्यता असेल तर त्या जर तरच्या शक्यतेसाठी वापरला जातो. बघा, स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस कुड प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट. मग आता ह्या ठिकाणी बघा, वी कुड गो ऑन अ ट्रिप इफ आय वी गेट अ लीव, बघा आपण सहलीला जाऊ शकतो जर आपल्याला रजा मिळाली तर. म्हणजे ह्या ठिकाणी जर तर कंडिशन आहे, अट आहे, शक्यता आहे, कधी जर अशी गोष्ट झाली तर हे असं होऊ शकतं, म्हणजे त्या ठिकाणी पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे, परंतु ती अटीच्या रूपामध्ये आहे, म्हणजे आपण सहलीला जाऊ शकतो जर आपल्याला रजा मिळाली, म्हणजे जर रजा मिळाली तरच आपण जाणार. म्हणून कुड ह्या ठिकाणी ही कंडिशनल सेंटेन्स फॉर पॉसिबिलिटी दर्शवतो. आपण दुसरं वाक्य पाहू. दे कुड विन द मॅच इफ दे प्रॅक्टिस अ लॉट, ते सामना जिंकू शकतात जर त्यांनी खूप सराव केला तर. म्हणजे ह्या ठिकाणी अट काय आहे, ते सामना सहज जिंकणार, कधी जिंकणार, जर त्यांनी खूप सराव केला तर. म्हणजे ह्या ठिकाणी कंडिशनल सेंटेन्स आहे, काय दर्शवतो? पॉसिबिलिटी. म्हणून कुड हा शब्द पॉसिबिलिटी दर्शवतो. तिसरं वाक्य आपण पाहू. ही कुड गो होम इफ ही डिसाइड, तो घरी जाऊ शकतो जर त्याने ठरवलं तर, म्हणजे त्याची घरी जाण्याची शक्यता आहे, परंतु कशी, जर त्याने ठरवलं तर. मग इथं कंडिशन काय आहे, त्याने ठरवायचं आहे, म्हणजे ह्या ठिकाणी हे कंडिशनल सेंटेन्स आहे पॉसिबिलिटीसाठी. म्हणून कुड ह्या मॉडेल ऑक्झिलरी वर्बचा वापर केलेला आहे. आता आपण यूज ऑफ कॅन, पुढचं मॉडेल ऑक्झिलरी कॅन पाहणार आहोत. कॅनचा वापर हा टू शो एबिलिटी, सामर्थ्य दर्शवण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, वहीमध्ये हे लिहून घ्या, यूज ऑफ कॅन टू शो एबिलिटी, कारण तुम्हाला 8वी 9वी 10वी 11वी 12वी साठी इंग्रजी ग्रामर मध्ये ह्या मॉडेल ऑक्झिलरी वर्बचा वापर विचारला जातो आणि तो आपल्याला माहित असायला हवे. आता कॅनचा वापर टू शो एबिलिटी म्हणजेच काय, योग्यता, क्षमता, सामर्थ्य, काम करण्याची क्षमता व्यक्त करण्यासाठी प्रेझेंट टेन्स मध्ये कॅनचा वापर केला जातो. लक्षात ठेवा, आय कॅन राईट इंग्लिश, मी इंग्रजी लिहू शकतो या अर्थाने या ठिकाणी सामर्थ्य दर्शवले. दुसरं वाक्य आहे, आय कांट वेट फॉर यू, असमर्थता दर्शवलेली आहे. काय, की मी तुझी वाट पाहू शकत नाही. मग कांट हा शब्द ह्या ठिकाणी वापरला आहे, हा प्रेझेंट टेन्स दर्शवतो, मी तुझी वाट पाहू शकत नाही. जस्ट आत्ता आपण कोणाची तरी वाट पाहत असणार आणि तो म्हणतो की मी आत्ता तुझी वाट पाहू शकत नाही. मग कांट या अर्थाने, परंतु निगेटिव्ह अर्थाने तो वापरलेला आहे. आता आपण यूज ऑफ कॅनचा दुसरा उपयोग पाहू, टू शो परमिशन, परवानगी देण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी. कॅन आय यूज युअर पेन प्लीज, हा वर्तमान काळामध्ये आहे.
मी तुमचा पेन वापरू शकतो का, कृपया मी तुझा पेन वापरू शकतो का, रिक्वेस्ट आहे की नाही, परमिशन परवानगी मागितलेली आहे की नाही. आणि दुसरं आहे टू शो रिक्वेस्ट, कॅनचा वापर रिक्वेस्ट करण्यासाठी देखील होतो. बघा आता ह्याचं उदाहरण आपण पाहू. कॅन यू हेल्प मी, तू मला मदत करू शकतो, वर्तमान काळामध्ये आहे, तू मला मदत करू शकतो का, ही रिक्वेस्ट आहे या अर्थाने. आता यूज ऑफ कॅन टू शो फ्युचर प्रेडिक्शन, तर यूज ऑफ कॅनचा वापर काय आहे, कॅनचा वापर आपण फ्युचर प्रेडिक्शन, भविष्यकालीन सांगितलेली एखादी बातमी वर्तवण्यासाठी किंवा भविष्य वर्तवण्यासाठी, भविष्यकालीन गोष्ट सांगण्यासाठी किंवा भविष्यात काय होईल हे सांगण्यासाठी वापरले. बघा वाक्य, इट कॅन गेट व्हेरी कोल्ड टुमारो, उद्या फार थंडी राहील, म्हणजे हे फ्युचर प्रेडिक्शन आहे, उद्या काय होणार हे उद्याचं भविष्य सांगून टाकलं की उद्या फार थंडी राहणार या अर्थाने. कॅनचा वापर आहे टू शो ऑफर, एखाद्याला ऑफर द्यायची असेल तर त्यासाठी. कॅन आय कॅरी युअर बॅग, मी तुझी बॅग घेऊ का, म्हणजे ऑफर दिलेली, मदतीचा हात दिलेला आहे की मी तुझी बॅग घेऊ का. दुसरं वाक्य आहे कॅन आय हेल्प यू, मी तुला मदत करू का, म्हणजे ह्या ठिकाणी मदतीची ह्या ठिकाणी मदत केलेली आहे, मदतीची ऑफर दिलेली आहे या अर्थाने. आता आपण याच्यावरचे सॅम्पल उदाहरण पाहू. बघा, चूज अ सुटेबल मॉडल ऑक्झिलरी शोविंग एबिलिटी इन द फॉलोइंग सेंटेन्स. बघा आता सी डॅश डॅश स्विम वेल, तर आता हे वाक्य दिलेलं आहे, तर ह्या वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्ब तुम्हाला निवडायचं आहे की जे ऍबिलिटी दर्शवतो. आता आपणच पाहिलं की ऍबिलिटी दर्शवण्यासाठी कोणकोणती मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरली जातात. पर्याय बघा आता दिलेले आहे, पहिला पर्याय आहे शाल, दुसरा पर्याय आहे कॅन, तिसरा पर्याय आहे मस्ट, आणि चौथा पर्याय आहे ऑट. तर ह्या ठिकाणी ऍबिलिटी दर्शवण्यासाठी कॅनचा वापर केला जातो हे आपल्याला माहित आहे. कॅन हा ऍबिलिटी दर्शवण्यासाठी वापरला जातो, म्हणून सी कॅन स्विम वेल असं उत्तर आहे. म्हणून बघा एक्सप्लेनेशन, द ऑक्झिलरी कॅन एक्सप्रेस ऍबिलिटी अँड ऑप्शन फर्स्ट थर्ड अँड फोर्थ डू नॉट एक्सप्रेस ऍबिलिटी, सो ऑप्शन सेकंड इज द आन्सर. म्हणजे ह्या ठिकाणी बघा, पहिला पर्याय जो आहे शाल हा ऍबिलिटी दर्शवत नाही, कॅन हा शब्द, कॅन हे ऑक्झिलरी वर्ब ऍबिलिटी दर्शवतं, सामर्थ्य दर्शवतं, शक्यता दर्शवतं या अर्थाने. आता पुढचं, द मॉडल ऑक्झिलरीज शाल आणि विल आपण आता पाहूया या ठिकाणी. द मॉडल ऑक्झिलरीज विल अँड शाल युजली रेफर टू फ्युचर इव्हेंट्स, हाऊ एव्हर दे ऑल्सो एक्सप्रेस अदर आस्पेक्ट सच एज सर्टनिटी, पॉसिबिलिटी, रिक्वेस्ट, ऑफर्स, थ्रेट्स, वॉर्निंग एटसेट्रा. सहाय्यक क्रियापदे जी आहेत ना, शाल आणि विल, ही सामान्यतः भविष्यातील घटनांचा संदर्भ घेतात, परंतु ते इतर पैलू देखील व्यक्त करतात, जसे की शक्यता, आज्ञा, सूचना, निश्चिती, खात्री, इशारा, ताकीद, धमकी किंवा चेतावणी इत्यादी भावना व्यक्त करण्यासाठी देखील त्यांचा वापर केला जातो. आता आपण बघूया यूज ऑफ विल टू शो सर्टनिटी. तर आता विलचा वापर हा निश्चितता, सर्टनिटी म्हणजे निश्चितता, खात्रीशीरपणा किंवा एखाद्या गोष्टीची खात्री असण्याची स्थिती. द स्टेट ऑफ बिईंग कम्प्लिटली शुअर अबाउट समथिंग, एखाद्या गोष्टीची पूर्ण खात्री असण्याची स्थिती, निश्चिती, खात्रीशीरपणा, निश्चितता दर्शवण्यासाठी विलचा वापर करतात. याचं स्ट्रक्चर आहे बघा, सब्जेक्ट प्लस विल प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. पहिलं वाक्य बघा, गोइंग टू द जिम विल हेल्प इन बिल्डिंग युअर मसल्स, म्हणजे व्यायामशाळेत जाण्याने तुमचे स्नायू तयार होण्यास मदत होईल. मग या ठिकाणी हा जो विल आहे तर हा विल सर्टनिटी दर्शवतो. ठीक आहे, आणखीन विलचा उपयोग हा इच्छा दर्शवण्यासाठी देखील करतात. विल यूज टू एक्सप्रेस डिझायर, प्रेफरन्स, चॉईस ऑर कन्सेंट, तर इच्छा, पसंती, निवड किंवा संमती व्यक्त करण्यासाठी देखील विलचा वापर केला जातो. पहिलं वाक्य बघू, आय विल टेक दिस ड्युटी, मी हे कर्तव्य पार पाडीन, म्हणजे आय विल टेक, विल हा काय दर्शवतो की आपली पसंती दर्शवतो किंवा इच्छा दर्शवतो. आय विल टेक इट किंवा आय विल डू इट, मी हे करू शकेल या अर्थाने. सेकंड, विल यू स्टॉप टॉकिंग लाईक दॅट, असं बोलणं बंद करशील का या अर्थाने. म्हणजे ह्या ठिकाणी संमती दर्शवलेली आहे, पसंती दाखवली आहे की मला हे तुझं बोलणं आवडत नाही म्हणून तू बंद कर या अर्थाने. आणखीन विल यूज टू एक्सप्रेस द फ्युचर, तर विलचा वापर हा भविष्यकालीन घटना व्यक्त करण्यासाठी, म्हणजे भविष्य व्यक्त करण्यासाठी. बघा, इट विल रेन टुमारो, उद्या पाऊस पडेल, उद्याचं भविष्य सांगितलंय विल या अर्थाने. द न्यूज विल स्प्रेड सून, बातमी लवकर पोहोचेल या अर्थाने, म्हणजे बातमी ही पसरणार आहे, लवकर पोहोचेल या अर्थाने. विल यूज टू एक्सप्रेस कॅपॅसिटी ऑर कॅपेबिलिटी, क्षमता किंवा क्षमता व्यक्त करण्यासाठी विलचा वापर केला जातो. बघा याचं उदाहरण,
दिस बकेट विल होल्ड टू गॅलन्स ऑफ वॉटर. या बादलीत दोन गॅलरी पाणी असेल, गॅलन पाणी असेल या बादलीत, है की नाही. म्हणजे ह्या बादलीची क्षमता दर्शवलेली आहे वीर या अर्थाने, विल या ऑक्झिलरी वर्बने. दिस एअरप्लेन विल टेक 200 पॅसेंजर्स. हे विमान 200 प्रवासी घेईल. म्हणजे ह्या विमानाची क्षमता 200 प्रवासी घेऊन जाण्याची आहे. म्हणून विल हे काय दर्शवतं, सामर्थ्य किंवा क्षमता दर्शवतं. आता आणखीन विलचा वापर आहे यूज टू एक्सप्रेस डिटर्मिनेशन, म्हणजे निर्धार व्यक्त करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट निश्चितपणे सांगण्यासाठी देखील विलचा वापर केला जातो. आता आपण पुढचं मॉडेल ऑक्झिलरी वूड घेणार आहोत. वूड यूज टू एक्सप्रेस रुटीन ऑर हॅबिच्युअल थिंग्स. बघा, वूडचा वापर हा दिनचर्या किंवा नेहमीच्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी, म्हणजे जी आपली दररोजची ऍक्शन असेल, दररोजचा नित्य नियमाचा क्रम असेल, किंवा एखादी क्रिया आपण रोज करतो, मी दररोज शाळेत जातो, ही आपली हॅबिच्युअल थिंग आहे, ऍक्शन आहे, तर ती वापरण्यासाठी आपण वूड हे वापरू शकतो. नॉर्मली वी वूड वर्क अंटिल 6 PM, म्हणजे साधारणपणे आम्ही सायंकाळी 6 वाजेपर्यंत काम करू. म्हणजे ही शक्यता ही हॅबिच्युअल थिंग्स व्यक्त करण्यासाठी, म्हणजे ते अजूनही काम करत आहे आणि 6 पर्यंत ते काम करणार या अर्थाने. साधारणपणे शाल, आता आपण शालचा वापर पाहणार. शाल म्हणजे करील या अर्थाने. यूज इन अमेरिकन इंग्लिश टू आस्क क्वेश्चन्स पोलाइटली फॉर द फ्युचर टेन्स. विल इज मोर फ्रिक्वेंटली यूज इन अमेरिकन इंग्लिश दॅन शाल. तर विनम्रपणे प्रश्न विचारण्यासाठी मुख्यतः अमेरिकन इंग्रजीमध्ये वापर केला जातो शालचा. भविष्य काळासाठी विलचा वापर अमेरिकन इंग्रजीमध्ये शाल पेक्षा जास्त केला जातो. आता शाल कोणत्या वेळेस वापरतात बघा, तर हा जो आहे हा इंग्रजीमध्ये विनम्रपणे प्रश्न विचारण्यासाठी शालचा वापर केला जातो. याचं स्ट्रक्चर आहे शाल प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब. आता आपण याचं पुढचं उदाहरण पाहू. शाल ऑफन यूज इन फॉर्मल सेटिंग्स टू डिलिव्हर ऑब्लिगेशन ऑर रिक्वायरमेंट. बंधन किंवा आवश्यकता वितरित करण्यासाठी सहसा औपचारिक सेटिंग मध्ये याचा वापर केला जातो. याचं उदाहरण आहे बघा, यू शाल अबाइड बाय द लॉ, तुम्ही कायद्याचं पालन करा. दुसरं उदाहरण आहे बघा, स्टुडंट शॅल नॉट एंटर दिस रूम, विद्यार्थ्यांनी या कक्षात प्रवेश करू नये. म्हणजे शाल याचा वापर हे बंधन आहे, म्हणजे स्टुडंटनी ह्या कक्षामध्ये प्रवेश करू नये, हे शाल या अर्थाने या ठिकाणी वापरला आहे. आता शूडचा वापर, शूड म्हणजे पाहिजे असते. Past form of shall used in auxiliary functions to express an opinion, suggestion, preference or ideas. मत, सूचना, प्राधान्य किंवा कल्पना व्यक्त करण्यासाठी सहसा कार्यांमध्ये वापरलं जातो. याचं उदाहरण बघा, यू शुड रेस्ट ऍट होम टुडे, आज तुम्ही घरी आराम करा. म्हणजे ह्या ठिकाणी सूचना किंवा मत मांडलेलं आहे शूड या अर्थाने. आय शुड टेक अ बस दिस टाइम, मी यावेळी बस पकडली पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी मला काय करणं गरजेचं आहे, म्हणजे माझं मत, माझी सूचना ह्या ठिकाणी मी मांडली आहे, म्हणजे शूड या अर्थाने. म्हणजे आय शुड टेक अ बस दिस टाइम, म्हणजे ह्या वेळेस मी काय, माझं कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायला पाहिजे, तर मी आत्ता पहिले बस पकडायला पाहिजे या अर्थाने. आणि ह्याचं स्ट्रक्चर जे आहे ते सब्जेक्ट प्लस शूड प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट या अर्थाने वापरलं जातं. आता पुढचं आहे बघा, शूड इज अ मॉडल वर्ब मोस्ट कॉमनली यूज टू मेक recommendations or give advice. It can also be used to express obligation as well as expectation. शिफारसी करण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी देखील सामान्यतः शूड हे वापरलं जातं. तसंच हे कर्तव्य किंवा अपेक्षा व्यक्त करण्यासाठी देखील वापरलं जातं. आता स्ट्रक्चर काय आहे बघा, सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब शूड प्लस मेन वर्ब. आता याचं उदाहरण आपण पाहू. ही शूड गो टू द डॉक्टर, त्याने डॉक्टरांकडे जावं. म्हणजे त्याने डॉक्टरांकडे जावं हे काय आहे, हा सल्ला आहे, ही शिफारस केलेली आहे. ही इट इज बेटर यू शुड गो टू द डॉक्टर. आता आणखीन यूज ऑफ शूड, फंक्शन्स ऑफ शूड सिकिंग ऍडवाइस, सल्ला मागण्यासाठी देखील शूडचा वापर केला जातो. बघा पहिलं उदाहरण, शुड वी गो फॉर अ वॉक, आपण फिरायला जावं का. म्हणजे ह्या ठिकाणी ऍडवाइस केलेला आहे की चल आपण फिरायला जायचं का. दुसरं उदाहरण आहे, शुड वी स्टडी टुगेदर, आपण एकत्र अभ्यास करावा का. म्हणजे ह्या ठिकाणी शूड हे ऑक्झिलरी वर्ब जे आहे तर ते कशासाठी वापरलं आहे, शिफारस करण्यासाठी किंवा सल्ला मागण्यासाठी. आता बघा आणखीन याचा वापर करण्यासाठी, फॉर एक्सप्रेसिंग स्ट्रॉंग आर्ग्युमेंट, शूडचा वापर हा जोरदार युक्तिवाद करण्यासाठी देखील केला जातो. आय शूड होप सो टू, मी पण अशी आशा केली पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी युक्तिवाद आहे.
फॉर एक्सप्रेसिंग ऑब्लिगेशन्स और एक्सपेक्टेशन, कर्तव्य किंवा अपेक्षा व्यक्त करण्यासाठी देखील शूडचा वापर केला जातो. स्टुडंट शूड कंप्लीट देअर होमवर्क ऑन टाइम, विद्यार्थ्यांनी त्यांचा गृहपाठ वेळेवर पूर्ण करावा. म्हणजे या ठिकाणी शूड या अर्थाने वापरलाय. फॉर एक्सप्रेसिंग प्रॉबेबिलिटी, संभाव्यता व्यक्त करण्यासाठी देखील शूडचा वापर केला जातो. याचं उदाहरण बघा, ट्रेन शूड अराईव्ह इन अबाउट 10 मिनिट्स, ट्रेन सुमारे 10 मिनिटात पोहोचेल, म्हणजे ट्रेन येण्याची संभाव्यता व्यक्त केलेली आहे. कधी कधी फॉर एक्सप्रेसिंग क्रिटिसिझम और डिससॅटिस्फॅक्शन, टीका किंवा असंतोष व्यक्त करण्यासाठी देखील शूडचा वापर केला जातो. याचं उदाहरण आहे, यू शूड हॅव अपोलोजाइज फॉर युअर मिस्टेक, म्हणजे तुम्ही तुमच्या चुकीबद्दल माफी मागायला हवी. म्हणजे ह्या ठिकाणी शूड हे काय तर टीका किंवा असंतोष व्यक्त करण्यासाठी वापरलं आहे. आता आपण याचं सॅम्पल क्वेश्चन पाहणार आहोत. बघा, चूज द करेक्ट मॉडल ऑक्झिलरी अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स. वी डॅश डॅश कम्पेअर अवर सेल्फ विथ अवर सेल्फ ओनली, आपण आपली नेहमी स्वतःशी तुलना करायला पाहिजे. म्हणजे अपेक्षा आहे ही, संभाव्यता आहे, माइट येणार नाही, यूज नाही, कॅन नाही, तर शूड बरोबर आहे. कारण शूड हे काय, संभाव्यता व्यक्त करते, म्हणजे शक्यता आहे की आपण ही असं करायला पाहिजे या अर्थाने. म्हणून वी शूड कम्पेअर अवर सेल्फ विथ अवर सेल्फ ओनली, आपण आपली स्वतःची तुलना आपल्या स्वतःशीच करायला पाहिजे. आता दुसरं उदाहरण आहे बघा, कम्प्लीट द सेंटेन्स युझिंग द करेक्ट मॉडर्न ऑक्झिलरी. डॅश डॅश वी गो टू द पार्क दिस आफ्टरनून. तर आपण काय करायला पाहिजे की पार्क मध्ये आपण आता जायला पाहिजे का की दुपारी, सुचवलेलं आहे ना, सजेस्ट केलेलं आहे. मग सजेशन साठी आपण काय वापरतो, तर सजेशन साठी शाल वापरतो. म्हणजे पर्याय क्रमांक एक ह्या ठिकाणी बरोबर आहे. विल हे काय, इच्छा दर्शवण्यासाठी आणि भविष्यकालीन, ह्या ठिकाणी आफ्टरनून पर्यंत आपण तिथे पोहोचायला पाहिजे शक्यता वर्तवण्यासाठी. आणि हे विल हे फ्युचर दर्शवण्यासाठी, मे हे परवानगी दर्शवण्यासाठी, माइट हे सुद्धा शक्यता वर्तवण्यासाठी, म्हणून शाल याचा वापर केलेला आहे. आता आपण आणखीन मे, शक्यता किंवा संभावना व्यक्त करण्यासाठी मेचा देखील वापर करतात ते आपण पाहूया. मे इज यूज टू एक्सप्रेस अ विश, प्रे टू इंडिकेट अ पॉसिबिलिटी. शक्यता दर्शवण्यासाठी, इच्छा प्रार्थना व्यक्त करण्यासाठी देखील मेचा वापर करतात. आता याचं स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट प्लस मे प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट. आता बघा उदाहरण, माय फादर मे रिटर्न सून, माझे वडील लवकरच परत येतील. या ठिकाणी मे या अर्थाने शक्यता वर्तवली आहे. आय होप ही मे सक्सीड, मला आशा आहे की तो यशस्वी होईल. तिसरं उदाहरण, मे गॉड ब्लेस यू माय सन, देव तुला आशीर्वाद देऊ या अर्थाने माझ्या मुला. आता ह्या मेचा वापर केला. आता मेचा वापर आणखी कशासाठी होतो, परवानगी देणे किंवा घेण्यासाठी देखील केलं जातं. टू गिव ऑर टेक परमिशन, याचं उदाहरण आपण पाहू. मे आय कम इन सर, मी आत येऊ का सर, तुम्ही रोज आम्हाला विचारतात मॅडम आत मी येऊ का, तर ही परवानगी आहे, म्हणजे तुम्ही आमची परवानगी घेतात. यू मे गो नाऊ, तुम्ही आता जाऊ शकतात, म्हणजे परवानगी देणे पण आणि घेणे पण साठी मेचा वापर केला जातो. किंवा एखादी परवानगी नाकारण्यासाठी देखील मेचा वापर करतात. यू मे नॉट प्ले देअर, तुम्ही तेथे खेळू शकत नाही या अर्थाने. यू मे नॉट कम, तू आमच्या सोबत येऊ शकत नाही, म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी परवानगी नाकारलेली आहे, तुम्हाला मनाई केलेली आहे. मनाई हा मे नॉट या अर्थाने केलेला आहे, म्हणजे मे ला जर तुम्ही नॉट जोडला तर निगेटिव्ह या अर्थाने. आता माइट, माइट म्हणजे कमी शक्यता, कमी संभवता. माइट इज यूज टू एक्सप्रेस अनसर्टनटी अबाउट फ्युचर इव्हेंट्स, भविष्यकाळात घडणाऱ्या घटनेबद्दल अनिश्चितता व्यक्त करण्यासाठी माइटचा वापर केला जातो. याचं स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस माइट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट. याचं उदाहरण, इट माइट रेन टुमारो, उद्या पाऊस पडू शकतो, म्हणजे संभाव्यता आहे, भविष्यकाळामधली अनिश्चित गोष्ट आहे, पाऊस पडेल पण पडणार पण नाही या अर्थाने. वी माइट रीच देअर बाय 8 o'clock, आम्ही 8 वाजेपर्यंत तिथे पोहोचू किंवा पोहोचू पण शकत नाही, शक्यता व्यक्त केली आहे पण अनिश्चितता आहे. सी माइट रेकग्नाइज यू, तो तुम्हाला ओळखू शकतो, म्हणजे ह्या ठिकाणी भविष्यकाळाची शक्यता वर्तवलेली आहे माइट या अर्थाने. माइट इज यूज टू मेक अ पोलाइट रिक्वेस्ट, माइट इज यूज टू मेक अ मोर पोलाइट रिक्वेस्ट दॅन मे. मेने आपण परवानगी घेतो पोलाइट रिक्वेस्ट साठी, पण माइट हा त्याच्यापेक्षा पोलाइट आहे, म्हणून तुम्हाला नम्र विनंती जर करायची असेल तर त्यावेळेस मे हे माइट पेक्षा, माइट हे मे पेक्षा जास्त नम्र विनंती करतं, म्हणून तुम्ही ते माइट वापरू शकता.
माइट आय डू माय वर्क, म्हणजे मी हे काम करायला पाहिजे का या अर्थाने. आता आपण पुढचं बघू मस्ट. मस्ट म्हणजे केलंच पाहिजे, करायला पाहिजे. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट. टू एक्सप्रेस अ मॉरल ऑब्लिगेशन नीड टू डू समथिंग, नैतिक बंधन एखादी गोष्ट करण्याची गरज व्यक्त करण्यासाठी मस्टचा वापर करतात. बघा, वी मस्ट हेल्प द पुअर, आपण गरिबांना मदत केलीच पाहिजे. वी मस्ट वर्क हार्ड, आपण कठीण परिश्रम केलंच पाहिजे. म्हणजे आपल्यावर नैतिक बंधन आहे की तुम्ही ही गोष्ट करायलाच पाहिजे या अर्थाने. वी मस्ट अटेंड द पेरेंट्स मीटिंग, आपण पालकांच्या सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे, ही तुमची नैतिक जबाबदारी आहे या अर्थाने. यूज ऑफ मस्ट टू फोर्स समथिंग टू बी डन, एखादी गोष्ट करण्याची सक्ती करण्यासाठी देखील मस्टचा वापर करतात. यू मस्ट कम विथ मी, तू माझ्या बरोबर यायलाच पाहिजे. यू मस्ट गो फॉर ए वॉक, तुम्ही फिरायला, तुम्हाला फिरायला जावंच लागेल, म्हणजे तुला जावंच लागेल. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला सक्ती करतात ना, आम्ही तुम्हाला म्हणतो की यू मस्ट कम टू स्कूल, तुम्ही शाळेत यायलाच पाहिजे. दररोज तुम्ही शाळेत यायलाच पाहिजे, ही बंधनकारक आहे. यू मस्ट स्टडी हार्ड, तुम्ही अभ्यास करायलाच पाहिजे या अर्थाने. आता ऑट टू, नीड, डेअर व यूज टू याचा वापर मूड दर्शवण्यासाठी करतात. त्यांना सेमी मॉडल्स ऑक्झिलरी वर्ब देखील म्हणतात. ऑट टू चा अर्थ करायला पाहिजे, हवे असणं, हे लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस ऑट टू प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट. ऑट इज यूज टू एक्सप्रेस अ मॉरल ऑब्लिगेशन, नैतिक बंधन व्यक्त करण्यासाठी ऑट टू चा वापर करतात. वी ऑट टू रिस्पेक्ट अवर पेरेंट्स, आपण आपल्या पालकांचा आदर केला पाहिजे. वी ऑट टू ओबे अवर एल्डर्स, आपण आपल्या पालकांचे आज्ञापालन केलं पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला नैतिक बंधन आहे आणि ते ऑट या अर्थाने वापरलं आहे. टू एक्सप्रेस अवर ड्युटी, आपलं कर्तव्य व्यक्त करण्यासाठी देखील ऑट टूचा वापर करतात. आपण भारत देशाचे नागरिक आहोत म्हणून आपलं कर्तव्य काय आहे, वी ऑट टू ओबे द रूल्स ऑफ अवर कंट्री, आपल्या देशाचे नियम पाळणं हे आपल्याला बंधनकारक आहे. या अर्थाने आपण ऑट टूचा वापर करायला पाहिजे. म्हणजेच काय, तर ऑट टू हे जे आहे हे आपल्याला नैतिक बंधन व्यक्त करण्यासाठी वापरतात. आणखीन ऑट टू, टू एक्सप्रेस अ नीड ऑर ऍडवाइस, गरज किंवा सल्ला देण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. म्हणजे गरज किंवा सल्ला व्यक्त करण्यासाठी. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस ऑट टू प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट. यू ऑट टू रीच देअर्स ऑन टाइम, तुम्ही वेळेवर तिथे पोहोचलं पाहिजे, ही तुमची काय आहे, गरज आहे, तुम्हाला सल्ला दिलेला आहे. यू ऑट टू स्टडी रेग्युलरली, तुम्ही नियमितपणे अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला ही गरज आहे किंवा तुम्हाला तो सल्ला आहे की यू ऑट टू स्टडी हार्ड. टू डिस्क्राइब समथिंग इन द फ्युचर, भविष्यामध्ये भविष्यकाळातील गोष्टींचं वर्णन करण्यासाठी देखील ऑट टूचा वापर केला जातो. बघा, आय वॉन्ट टू रीच देअर टुमारो, मी तिथे पोहोचलं पाहिजे. म्हणजे ही माझी नैतिक जबाबदारी आहे की नाही, मी त्या ठिकाणी भविष्यकाळ गोष्टीचं वर्णन आहे किंवा मी त्या ठिकाणी पोहोचायलाच पाहिजे. नीड, गरज करायला पाहिजे. टू एक्सप्रेस नीड ऑर ऑब्लिगेशन, ऑब्लिगेशन म्हणजे बंधन आणि नीड म्हणजे गरज व्यक्त करण्यासाठी देखील नीडचा वापर केला जातो. बघा याचं स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस नीड प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट. रमेश नीड्स टू सेल हिज शॉप, रमेशला त्याचं दुकान विकायचं आहे. म्हणजे ही गरज आहे त्याची ते दर्शवण्यासाठी. दे नीड टू पे बॅक मनी, त्यांना परतफेड करायची आहे. नीड या अर्थाने वापरलेला आहे. इन निगेटिव्ह सेंटेन्स टू शो नीड ऑर ऑब्लिगेशन, नकारार्थी वाक्यामध्ये गरज किंवा बंधन व्यक्त करण्यासाठी देखील नीडचा वापर केला जातो. त्याचं उदाहरण बघा, यू नीड नॉट वरी अबाउट इट, तुम्हाला काळजी करायची गरज नाही या अर्थाने. आणि आता डेअर आहे लास्ट. बघा, डेअर म्हणजे धाडस, साहस दाखवण्यासाठी एखाद्या गोष्टीसाठी केलेलं धाडस. होकारार्थी व नकारार्थी या दोन्ही अर्थाने केलं जातं. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस डेअर प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट. बघा, पाकिस्तान डेअरंट अटॅक अवर कंट्री, पाकिस्तान आपल्या देशावर हल्ला करण्याचं धाडस करत नाही. म्हणजे डेअर नॉट या अर्थाने. ही डेअरंट फेस हिज एक्झामिनेशन, त्याला त्याच्या परीक्षेला सामोरे जाण्याचे धाडस होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये हिंमत नाही या अर्थाने. यूज टू, करत असे सवय दर्शवण्यासाठी यूज टू या मॉडर्न ऑक्झिलरी वर्बचा वापर केला जातो. यूज टू शो हॅबिट अँड डिस्क्राइब द थिंग्स दॅट हॅपन रेग्युलरली इन द पास्ट, म्हणजे सवय दाखवण्यासाठी आणि भूतकाळात नियमित घडणाऱ्या घटकांचं वर्णन करण्यासाठी यूज टूचा वापर करतात. आता यूज टूचा वापर बघा कशासाठी करतात, भूतकाळामध्ये नियमित घडणाऱ्या घटनांचं वर्णन करण्यासाठी. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस यूज टू
प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट. सी यूज टू लिसन लाउड म्युझिक. ती मोठ्या आवाजात संगीत ऐकायची. म्हणजे ही तिची भूतकाळामधली ही सवय आहे. नियमित घडणारी घटना होती की तिला संगीत ऐकायची सवय होती. माय फादर यूज टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. माझे वडील सकाळी लवकर उठायचे. म्हणजे भूतकाळामध्ये त्याच्या वडिलांची ती सवय होती या अर्थाने. आता यूज टू डिस्क्राइब अ ब्रोकन ऍक्शन. खंडित कृतीचे वर्णन करण्यासाठी यूज टू चा वापर केला जातो. माय हेअर यूज टू बी ब्लॅक बट इट इज व्हाईट नाउ. माझे केस पूर्वी काळे होते पण आता ते पांढरे झाले आहेत. म्हणजे ही घटना आता खंडित झालेली आहे. तिचे केस काळे होते म्हणजे आता पांढरे झाले. ह्या गोष्टींमध्ये खंड पडला म्हणून यूज टू या अर्थाने. राधिका वर्क्स ए कन्सल्टंट नाऊ बट सी यूज टू वर्क ऍज अ टीचर इन अ प्रायव्हेट स्कूल. राधिका आता सल्लागार म्हणून काम करते पण ती एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची. म्हणजे राधिका पूर्वी ही शिक्षिका होती परंतु आता ती एका कंपनीत सल्लागार म्हणून काम करते. म्हणजे तिच्या नोकरीचं इथे खंडन झालेलं आहे. म्हणजे ती नोकरी खंडित झाली. आता ती दुसरं काम करते. म्हणजे एखाद्या गोष्टीचा ब्रेक दर्शवण्यासाठी यूज टू चा वापर केला जातो. आता सॅम्पल क्वेश्चन बघा. रीड द सेंटेन्स अँड चूज फ्रॉम द अल्टरनेटिव्ह द करेक्ट एक्सप्रेशन. सी माइट हॅव स्पोकन इट डेलिबरेटली. आता ह्या ठिकाणी माइट हे काय दर्शवतं तर माइट हे पॉसिबिलिटी दर्शवतो. ऑब्लिगेशन मनाई दर्शवत नाही. पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता दर्शवतोय. म्हणजे कसं बघा. सी माइट हॅव स्पोकन इट डेलिबरेटली. ती मुद्दामून ते बोलली असेल या अर्थाने. दुसरं उदाहरण बघा. चूज द करेक्ट मॉडल ऑक्झिलरी अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स. सी डॅश डॅश बॅलेन्स हर डायट ऑर सी विल बी फॅट. तर तिने आपल्या बॅलेन्समध्ये आहारामध्ये काय करायला पाहिजे. बॅलेन्स ठेवायला पाहिजे नाही तर ती लठ्ठ होईल. मग ह्या ठिकाणी तिने काय करायला पाहिजे की तिचा आहार हा नियमित करायला पाहिजे. बॅलेन्स करायला पाहिजे म्हणजे तिला बंधन आहे. मे हे काय दर्शवतं परवानगी. कूड हे शक्यता दर्शवतं भूतकाळातली. मस्ट ही नैतिक जबाबदारी बंधन दर्शवतो. विल हे काय दर्शवतो इच्छा भविष्यकालीन. म्हणून मस्ट हे या ठिकाणी याचं उत्तर आहे. म्हणून सी मस्ट बॅलेन्स हर डायट ऑर सी विल बी फॅट. तिने जर आपल्या आहारामध्ये समतोल नाही राखला तर ती लठ्ठ होईल या अर्थाने. म्हणजे ह्या ठिकाणी काय पर्याय आहे तर मस्ट हा पर्याय बरोबर आहे. मस्ट हे काय करतं तर मस्ट ही तुमची नैतिक जबाबदारी. म्हणजे ह्या ठिकाणी कंपल्सरी आहे. बंधन आहे तुम्हाला. ही गोष्ट करायलाच पाहिजे. यू मस्ट डू इट. तू हे करायलाच पाहिजे या अर्थाने मस्टचा वापर झालेला आहे या ठिकाणी. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व घटक झालेले आहेत. खूप जवळजवळ 9 ऑक्झिलरी वर्ब्स होते आणि ते आपण ह्या ठिकाणी घेतले आहेत. आणि प्रत्येकाचं उदाहरण घेणं शक्य नाही कारण आपल्याला एका तासामध्ये ते कव्हर करायचे होते. तर धन्यवाद. मला ह्या ठिकाणी पंचायत जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षणाधिकारी आदरणीय कडू साहेब प्राथमिक विभाग आणि माध्यमिक विभाग प्राथमिक विभाग भास्कर पाटील साहेब आणि माध्यमिक विभाग आदरणीय कडू साहेब यांचं खूप मार्गदर्शन लाभलं. त्यांनी मला ही या ठिकाणी संधी दिली. आणि त्याचप्रमाणे आपल्या कोऑर्डिनेटर अतिशय सुंदर अशा काम करणाऱ्या कुलट मॅडम, सन्माननीय कुलट मॅडम यांनी मला ही संधी दिली. त्यांचे पण खूप आभार. आणि आपले हे टेक्निकल जे हँड्स आहेत ना दोन, एक भापकर सर आणि एक पवार सर, त्यांच्याशिवाय तर हे विद्यार्थी आणि मी तुमच्या समोर येऊ शकले नसते. आणि त्यांनी आपल्याला ह्या ठिकाणी एकत्र जोडलं आणि सुंदर असं छानस काम आपलं ह्या ठिकाणी चालू आहे. त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद. आणि सर्व टीमने मला ह्या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल त्यांचे पण आभार. धन्यवाद मॅडम. आदरणीय स्वाती आहिरे मॅडम यांनी लँग्वेज स्टडीज मधील मॉडेल ऑक्झिलरीज याबाबत अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे पा. जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मी मॅडमचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर पवार बाबासाहेब सर, रवी भापकर सर यांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अभिनंदन पा. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्वयंशिस्त पाळलेली आहे पा. तर सर्वांचे आभार. आपण थांबूया. धन्यवाद सर्वांना. थँक्यू मॅडम.